विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील, उद्घाटक डॉक्टर गौहर रजा यांनी सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून दिंडीला सुरुवात केली। पहले तो मैं ये कहना चाहता हूँ कि मैं बहुत गौरवान्वित अपने को महसूस कर रहा हूँ आप लोगों का एक हिस्सा बन करके यहाँ विद्रोही सम्मेलन का हिस्सा बन रहे। दूसरी बात यह है कि इन्हीं सम्मेलनों ने, इन्हीं लोगों ने जो यहाँ साथ खड़े हैं, वो जेनरेशन जो पीछे खड़ी हुई है, जो बच्चे हैं, उन्होंने इस देश की के लोकतंत्र को आज तक बचाया है। आज तक जो बचाया गया है वो इन्हीं सम्मेलनों से, जो लोगों के दिमागों पे असर करते रहे, उनकी मानसिकता पे असर करते रहे, उन्हें ख्वाब दिखाते रहे, इन ख्वाबों ने ही हमारे लोकतंत्र को आज बचा कर दिया। इनके ऊपर बड़ा प्रहार, इसलिए आज इस सम्मेलन की जिम्मेदारी भी बहुत बड़ी है। और मैं ये मानता हूँ कि यहाँ से जो आवाज़ उठेगी वो उन लोगों को जो लोकतंत्र के खिलाफ हैं, जो लोकतंत्र पर प्रहार कर रहे हैं, जो आज की सरकार में बैठे हुए हैं, उन लोगों को एक करारा जवाब इसी शहर से, इसी प्रांत से एक बार फिर उठेगा और उनको पराजित करेगा। संविधानाच्या समर्थनार्थ दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी CANCR कायद्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना देशातून हकलवून लावण्याच्या विरोधात या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बहुजनांचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आल्याचं मुख्य संयोजक राजू देसले यांनी सांगितलं। महाराष्ट्रातून संविधानाच्या सन्मानार्थ 15वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन या नाशिक शहरामध्ये होत आहे। शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या देशामध्ये NRC CA कायदे आणि या देशातल्या सर्वसामान्यांना देशातून हाकलून देण्याचा डाव करणाऱ्यांच्या विरोधामध्ये आणि या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बहुजनांचं साहित्याला प्रेरणा देण्याकरता महात्मा फुल्यांनी दिलेल्या विचारानुसार हे साहित्य संमेलन 2 दिवस होणार आहे। यावेळी CBS येथून या दिंडीला सुरुवात होऊन शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून पुढे CBS जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गे अशोक स्तंभ या मार्गे KTHM कॉलेजमध्ये दिंडीचा समारोप करण्यात आला। दिंडीला डॉक्टर प्रल्हाद लुलेकर, सुधाकर गायकवाड, डॉक्टर अजीज नदाफ, शशिकांत उन्हावणे, मुख्य संयोजक राजू देसले, प्राध्यापक प्रतिमा परदेशी, यशवंत मकरंद, ॲडव्होकेट मनीष बस्ते उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी मानस दोषी, नाशिक।